आयुब दादा आधी भेटवस्तू घेऊन घ्या, फोटो आपण नंतर पण काढूया. मी सर्वांना विनंती करेल की त्यांनी जरा जोरदार टाळ्या होत्या सर्वजणी फॅन्स क्लब साठी. आणि हा सगळा प्रेमचा मास्टर माइंड अमन टेंभुर्णे तुमच्याच भीमनगरला असतो, त्याच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. यानंतर मी कराडे सरांना विनंती करेल. इसके बाद आप सभी लोग जिनको सुनने के लिए आतुर है, एक एक, एक लाइन बोलूंगा, उसके बाद में मैं सर को आमंत्रित करता हूं. हाँ, कोई हिंदू बन के आएगा, कोई मुस्लिम बन के आएगा, ध्यान से सुनना, कोई हिंदू बन के आएगा, कोई मुस्लिम बन के आएगा, पर मुझे उम्मीद है कि भारत का बच्चा बच्चा हाथ में संविधान लेके आएगा, हाथ में संविधान लेके आएगा. जोरदार ताले से सर का स्वागत किया जाए. लष्कर भी तुम्हारा है, सरदार भी तुम्हारा है. लश्कर भी तुम्हारा है, सरदार भी तुम्हारा है. तुम झूठ को सच लिख दो, तुम झूठ को सच लिख दो, अखबार भी तुम्हारा है. सध्या देशावर अत्यंत वाईट परिस्थिती आहे, पोटे मास सारखे गरम आहे. आणि जे गाणं काढलं त्यांनी मला आमंत्रित केलं त्याच्याबद्दल धन्यवाद. हा कार्यक्रम सर्वप्रथम मी भारतरत्न विश्वरत्न आणि ज्यांनी ज्या माणसांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता तो अधिकार प्राप्त करून दिला आणि या भारतातल्या सगळ्या लोकांना एकाच मायेत ओढण्याचं काम केलं अशा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शतशत नम करतो. आणि हे जे गाणं काढलं भीमनगर का बच्चा गरम, हे प्रणय बऱ्याच दिवसापासून माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि खूप चांगलं काम आहे त्याचं. त्यानं एक माग ते माझे भाषणं ऐकत राहते त्याच्यातून शब्द घेते, त्यानं मला सांगितलं का सर एक गाणं बनवलं म्हणे. मी म्हणलं कोणतं रे, तर म्हणे आपे पोट्टे हो कलेक्टर बना. ते गाणं खूप व्हायरल झालं, खूप ठिकाणी वाजलं मागच्या वर्षी. यावर्षी पुन्हा एक त्यानं गाणं काढलं. तर आता सध्या गरम व्हायची परिस्थिती आली आहे आणि जय भीम. आणि सध्या देशात जे चालू आहे इतकं परसेप्शन आहे, मला वाटते त्याच्या जागा 200 बी येते का नाही तर 400 पारच्या घोषणा करून राहिलेत. तर त्याला असं माहीत आहे का तुम्हाला असं ते नौटंकी बाज आकडेवारी दाखवून राहिले का तुम्ही जर दुसऱ्याने वोट केलं तर तुमचा वोट वाया जाईल, तुम्ही आम्हालाच करा, तुमचा पर्याय नाही आहे असं ते तुम्हाला दाखवून राहिले. म्हणजे बा वारंवार 400 पार आणि 2014 चे नारे कुठं खड्ड्यात गेले का यायचे. बहुत हो गई महंगाई की मार, आणि याच्यात काही जण असन तवा मत देणारे आणि चांगली गरम फडक्यानं शेकून लावून आहे तुमची लावली का नाही. अरे लावली का नाही, म्हणजे आमचे काही साधे साधे प्रश्न आहे, आमचे साधे साधे प्रश्न आहे, खूप मोठे प्रश्न नाही. आता तुम्हाला सांगतो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री त्यानं स्टेजवरून घोषणा केली का महाराष्ट्राच्या शाळा कॉर्पोरेटला देणार आहे, त्याच्यासाठी मुकेश अंबानी इंटरेस्टेड आहे. म्हणजे आमच्या गोरगरिबाचे पोरं शिकले नाही पाहिजे यायचा प्रॉब्लेम काय तुम्हाला सांगतो मी. जर शेतकऱ्याचं पोरग शेती करत असेल तर त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. जर भंग्याचं पोरग भंगी काम करत असेल तर त्याला प्रॉब्लेम नाही. कुंभाराचं पोरग कुंभाराचं काम करत असेल, नाव्याचं पोट्ट नाव्याचं काम करत असेल केस कापायचं, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. पण नाव्याचं पोट्ट ठीक आहे, महाराचं पोट्ट जर कलेक्टर बनत असेल तर प्रॉब्लेम आहे त्याला. आपलं पोट्ट जर उद्योगपती बनत असेल तर प्रॉब्लेम आहे त्याला.
आपलं पोट जेव्हा त्याच्या खांद्याच्या खांद्याने लावून काम करते ना, तर ह्या प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून तुम्हाला जर वाटत असेल का देशात काहीतरी बदल झाले पाहिजे, तर इलेक्शन जवळ आहे. बटन कोणाची दाबायची हे तुमच्या हातात आहे. आणि आता आंदोलन झाले ईव्हीएमवर दिल्लीले रामलीला मैदानावर, एवढं मोठं आंदोलन झालं, पुरा मीडिया इकल्या गेलाय. एवढी चापलूशीगिरी करते साला. अरे कमीत कमी थोडीशी तर लाज, म्हणजे लाज बाळगा. अरे या देशातले लोकशाहीचे चार स्तंभ आहे, न्यायपालिका, प्रशासन, मीडिया आणि सरकार. तर सरकार तर पुरं गेलेली केस आहे. ठीक आहे, तुम्ही पहा का नाही, तो स्वतः म्हणते मी शिकलो नाही, आणि त्याचा सोबती डिग्र्या दाखवते डुप्लिकेट. बरोबर आहे का नाही? आणि त्या डिग्री 1968 डिग्री आणि त्याच्यावर फॉन्ट 92 आहे. म्हणजे मला कमालच वाटली का, ह्या कवा कोयता झाला. बरं ह्या कुठे गेला, ह्या बांगलादेशमध्ये गेला, तर बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात मी होतो म्हणते. अरे म्हणजे काय फेकाची लिमिट, अरे कमी फेक, झेलणाऱ्याने झेलले बी पाहिजे असा फेक. ठीक आहे, तर म्हणजे इतकं खतरनाक काम आहे. मी जेव्हा बोलतो का नाही, तर माझ्या कमेंट्सवर त्यानं टीम लावली. आता माझे मी एक शेतकऱ्या व्हिडिओ घेतला, माझ्या युट्यूब चॅनलवर रिपोर्ट मारले सालेनं, माझ्या कमेंट्स बंद केल्या. ठीक आहे, मी कास्तकाराचं पोट आहे, त्यानं हलक्यात मला घेऊ नये. आणि मी जरी एकटं दिसत असलो, तर माझ्या मागं नागपूर हायकोर्टाचे 40 वकील आहे. पहिले असं वाटते का मी एकटा फिरतोय, म्हणजे हे असंच आहे. तर हलके मी म्हटले ना भाई. आणि कास्तकाराचं पोट आहे, वखराचं रुमण पाहिलं का तुम्ही? हे तिथं काकाचं हे मला विचारा. सकाळची बंद होऊन जाईल रुग्ण माहित आहे रुग्ण. तर म्हणजे आणि भक्त एवढे पैदा झाले आहे का सालेले, त्याने हे बी नाही समजत का इकडं आम्हाला जे दाखवलं आहे, दाखवाच्या गोष्टी वेगळ्या आणि कराच्या गोष्टी वेगळ्या आहेत. 22 तारखेला राम मंदिराचं उद्घाटन घेतलं. मला वाटते मी ओबीसी आहे, हिंदू आहे, राम मंदिराचं उद्घाटन झालं, रामाची प्राण प्रतिष्ठा झाली, 1 नंबर. पण तुम्ही बाबू 20 तारखेला जी आर काढला, तो दाखवणं लोकायले का? आमच्या 10व्या वर्गाच्या सगळ्या पोट्याच्या ट्युशना बंद केल्या. शाळा चांगल्या नाही. अबे तुला ट्युशना बंद करायच्या कर ना, पहिले शाळा तर सुद्या कर. अन मग आमचा मुख्यमंत्री म्हणते आम्ही शाळा कॉर्पोरेटला देणार आहे. मुकेश अंबानी इंटरेस्टेड आहे, 5000 शाळा आम्ही पहिले देणार आहे. तर थोडंसं ते अरविंद केजरीवालचा गु खाणं म्हणा. बरोबर आहे. मग बोललो तर बोललो म्हणते सांग. आपण काही जेलगील मध्ये झाले भेट नाही. त्यानं जे मला सांगा, चांगल्या गोष्टीसाठी जेल झाली तर प्रॉब्लेम काय आहे? अरे का प्रॉब्लेम आहे? गोर गरीब कष्टकरी शेतकरी कामगार याच्यासाठी जर जेल झाली, या पोराच्या भवितव्यासाठी मला जेल होत असं टाकत असं, तर का प्रॉब्लेम आहे? मी वाटच पाहून राहिलो का माझ्या घरी इडी बिडी याव आणि एकांगी त्याला फाटकी भोगदाडवाली अंडरवेअर सापड सागे येत नाही. मोठ्याल्या अरे गरीबाच्या घरावर इडी टाका ना, आणि ते माहीत करून घ्या का आमचं सिलेंडर किती येते. हा एखाद्या दिवस त्या इडीच्या अधिकाऱ्याला गाडीवर बसवतो, त्याला पेट्रोल टाकायला येतो, ये म्हणा माझ्या घरी. ठीक आहे, म्हणजे देशाची वास्तविकता काय, हे करून का राहिले, आहे का नाही? म्हणून गरजेचं काय का देव धर्म समोर करायचा आणि आपल्याच पोट्याचे शिक्षण काढून घ्यायचे असं प्लॅनिंग चालू आहे सध्या. आणि आपले पोरं शिकून मोठे होऊ शकते, लक्षात ठेवा. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, आणि जो शिकेल तो गुरगुरल्याशिवाय. पण
गुरगुरले पाहिजे, नाही तर आता आचारसंहिता लागणार आहे. जिल्हा परिषदच्या काही परीक्षा बाकी आहेत, पोटके मले फोन करते, सर हे याड आली पण अजून एक्झाम आल्या नाही, तुम्ही व्हिडिओ घ्या. मॅच ठेका घेतलाय का रे सर? प्रॉब्लेम तू यार, जोयून तूही राहिली, शिकून तूही राहिली, आणि व्हिडिओ मी घ्यायचा, दुखणं कोणाचं त्याच. मग तू कवा बोलशील? म्या ठेका घेतलाय का बोलाचा? मी तर बोलणारच आहे, माझा काही विषयच नाही, म्या ठेकाच घेतलाय सगळ्याचा. पण तू जर बोलला नाही, प्रॉब्लेम तू आहे, तर तू कवा व्यवस्थेला प्रश्न विचारशील? मग ते डिग्री घेऊन काही फायदा नाही, डिग्रीची पुंगळी कर, कुठं टाकायची आहे का? का फायदा त्या डिग्रीचा? हे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. काहून म्हटलंय माहित आहे? शिक्षण हे केवळ नोकरी मिळवण्यासाठी नाही आहे, तर शिक्षण हे तुमच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचारा अन्याय तुमच्यावर जो अन्याय अत्याचार होऊन राहिला, ठीक आहे, त्याला न्याय मिळवून द्यायचं शस्त्र म्हणजे शिक्षण आहे. आणि ते मिळालं पाहिजे, ते आपला हक्क आहे. जर केजरीवाल सरकार इंटरनॅशनल लेवलच्या शाळा करू शकते, तर तुम्ही काऊन नाही देऊ शकत? तुम्ही इकाली काऊन काढल्या, ह्या माझा प्रश्न आहे. माझ्या गावचं घिसड खात्याचं पोट, ज्याचं आज बिराट इथं तर दुसऱ्या दिवशी बिराट दुसऱ्या गावात राहते, तो कॉन्व्हेंटमध्ये पोरगा नाही पाठवू शकत जी. बरं हे बरं आहे ना, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर शाळा देतो म्हणते, ते मान्य आहे, शाळा द्या ना तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर, पण त्याचा पगार कोण करण मग मास्तरचा? फी किती राहील? फुकट राहील का? आणि जर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर विकल्या आणि त्यानं जर फी 20,000 केली, तर त्याच्यावर काही बंधन आहे का तुमचे? काही जाहीर केलं का तुम्ही? काहीच नाही. अरे मग आपल्या पोराच्या शिक्षणाचा हक्क इकडे जिल्हा परिषद आणून यायची नजर नगरपालिका महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहे त्या शाळेची 3-3 एकर जागा आहे, हे यायले एज्युकेशनशी काही लेणं देणं नाही. 2 वर्ष शाळा चालवत अनमनन शाळा डुबीत आहे. अना शाळा बंद करा ना, तिथं साले चोट्टे कॉम्प्लेक्स बांधत, समजलं का? 3% लोक या देशाचं सध्या सरकार चालवून राहिले, ते तुम्हाला माहीतच आहे, इथंच आहे, काही जास्त दूर जायचं काम नाही, ठीक आहे. हाफ चड्डी का? त्याला देशाचं संविधान मान्य नाही, त्याला देशाचा झेंडा मान्य नाही. 2002 पर्यंत स्वतःच्या मुख्यालयात त्यानं तिरंगा फडकवला नाही, पण ज्या 3 पोरायनं तिरंगा फडकवला ते जेलमध्ये होते, माहित आहे का तुम्हाला? तुमच्या नागपूरचीच घटना आहे, आणि हे माहीत असायला पाहिजे. म्हणून येणारा 2024 सगळे हेवे दावे भेदभाव पक्ष विसरून काम करायचं. माणसानं प्रत्येकानं जबाबदारी घ्या का मी 100 मतं कन्वर्ट करू शकलो पाहिजे. किती काही मोठा भक्त असेल ना, तर त्याच्या घरचं सिलेंडर दाखवायचं त्याने, त्याची भक्ती जाग्यावर येते. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल का 430 सिलेंडर 1130 नेलं, काही म्हणते चोट्टे 2000 झालं फिकर नाही, तर त्याला 2000 द्या. ज्याला तुम्हाला असं वाटते का पेट्रोल 67 रुपयाचं 116 द्यायचं, झोपकानं 9 कमी करायची इलेक्शनच्या वर्षी. 430 सिलेंडर 1130 वर नेलं आणि इलेक्शन आहे म्हणून 200 कमी केले. अबे 7 वर्ष वखरले तुम आमच्याकडून त्याचं का? आणि जर तुम्हाला अजून शिकून घ्यायचे असेल तर त्याला मत देजा, चांगली गरम फडकायला शकणार आहे. अरे शेतकऱ्यावर 1.5 लाख करोडचं कर्ज आहे, 1.5 लाख करोड रुपयाचं. किती? 1.5 लाख. वंद्या भारताच्या शेतकऱ्यावर 1.5 लाख करोडचं कर्ज आहे. ह्या पट्ट्यानं उद्योगपत्याचं 10,34,000 करोडचं कर्ज, 10,34,000 करोडचं कर्ज माफ केलं ह्या दाढीवाल्या बापून, समजलं का? त्याला लाज जराशी? उद्योगपत्याचं का जवाई होय का तुया मुक्या अने अडानी अना माये फेसबुकचं चॅनलवर एवढ्या वेळा फेसबुकवर रिपोर्ट मारले त्याने ना, एवढ्या वेळा रिपोर्ट मारले का माय चॅनल 2-3 वेळा बंद करण्याचा प्रयत्न केला, त्याले का माहीत का कराय मास्तरचे पोट्टे का खतरनाक आहे? बंद केलं. माझं पदवीधरले उभं होतो, पदवीधरले माझा प्रचार कसा चालू होता का, मी या गावात जाणार आहे, ज्या ज्या पोट्याने त्याने या फोन नंबरवर फोन करा, मी बैठक घेणार आहे, असाच प्रचार. माय चॅनल बंद केलं,
7 तासात पोट त्यांनी चालू केलं, 7 तासात चालू केलं. त्याला माहित असतो ना कोण आहे पाया पाठीमाग. हे काय 40 पैसेवाले पोट कमेंट करणारे भिकार चोट. त्याचा अकाउंट ब्लॉक आहे, त्याच्या पर्सनल अकाउंटवर पोट्टीच्या नावानं अकाउंट आहे, काही भलत्याच्याच नावानं आहे, फोटो भलत्याचाच आहे, असे फेक अकाउंट आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही फेक अकाउंट काढा. टिट फॉर टॅट तसंच वागा लागत. हे तसे वागते ना, हे तसे वागून राहिले, हे फेक अकाउंट काढून राहिले. आपल्या बी पोट्ट्यां काढा साले. एकानं जबाबदारी घेऊन घ्या, 100 मतं कन्वर्ट करू शकलो पाहिजे. मी सीट मागून राहिलो लोकसभा विधानसभेची, कोणीच उभं राहिलं त्या नाही. म्हणलं मला द्या, म्हणलं 2.5 लाखाचा कॅन्डिडेट मी सध्याच आहे, तुमचे 3.5 लाख 6 लाख झाले जिंकलो. हेलिकॉप्टर दे जा म्हणलं धुमाकूळ माजवाले. नाही 5-7 खासदार जिंकून दिले तर माय नाव म्हणलं. पण तुम्ही द्या तर विश्वास टाका. कोणी असो, आता सध्या वेळ नाही आहे का आपलं मत वाया जाईल. तुमचा विचार तसाच ते करून राहिले का तुमचं मत वाया जाईल. ठीक आहे, जो विजयी कॅन्डिडेट आहे आणि त्याच्या विरोधात काम करते त्याला मतदान करा, त्याला जिंकून आणा. पहिले देश वाचला पाहिजे, मग जिंदा राहू या ना राहू, हे हिंदुस्थान जिंदा राहायला चाहिए. माझ्यासाठी माझा देश पहिले आहे, नंतर मी आहे. आणि देश वाचला तर आपण वाचू, कारण हे इतके खतरनाक कंडिशन. लद्दाखमध्ये एक आंदोलन चालू आहे माहित आहे, एक आंदोलन नाही दाखवलं, गल्लीत उभं राहिले जागा नव्हती मोठ्या रस्त्यावर नॅशनल हायवेवर लद्दाखच्या. कायच्यासाठी आहे हे म्हणते, आम्हाला स्वायत्त दर्जा पाहिजे. एकही चोट्ट्या मीडियानं त्याचं आंदोलन दाखवलं नाही. आणि तो भाग चायनाला लागून आहे, उद्या चायना दाबला म्हणजे ती 56 इंची शिला इकडे दाखवायचा का. मग फाटे तर उडा उडाण पुलण पोहे द्या लागते, 300 कोटीची बुलेट प्रूफ गाडी असून. अरे बरोबर आहे का ना, तिथं दाखवलं म्हणा 56 इंच शिना दाखवायचा आहे तर कुठेही दाखवायचा का. मग मले मनाचं आहे का ते शेतकरी आंदोलन करून राहिले, त्याले खलिस्तानी पाकिस्तानी म्हणते. अरे त्याले काटे पाकिस्तानच्या बॉर्डरवर एवढं कंपाऊंड नाही आहे, तेवढे कंपाऊंड टाकले बॅरिगेट्स, त्याच्यानंतर गडर टाकले, गडर सिमेंटचे, पुन्हा काटेरी तारो, त्याच्यात असे खिये. अरे या देशाचे शेतकरी आहे ते, त्यांना जर म्हणलं ना मायासाठी उगवीन न खाईन तर गोटे खाऊन मरा लागल म्हणा तुले, समजलं का. तर पंजाब कोटा राय अन्नधान्याचं तो देऊन राहिला म्हणून हे आपल्याला भेटून राहिलं. आणि त्यायले म्हणते आतंकवादी आहे, खलिस्तानी आहे, यायले पैसा पुरवणारे वेगळे आहे. आपल्या समस्या तर ऐकून घे का सांगतो. स्वामीनाथनले भारतरत्न द्यायचा आणि स्वामीनाथनच्या शिफारशी माझ्या बाप लागू करण का. हा हेच बोमलणारे वय ना का, सिलेंडर 2000 झालं चालते. मग हमी भाव लागू केल्या ना, अन्नधान्याचे भाव 25-25% वाढले तर चालते ना आम्हाले. तुला पेट्रोलचे तर डायरेक्ट डबल केले, 67 चे 116 नेले म्हणजे डबल झाले ना भाऊ. आणि हेच न्यूज चॅनल त्या पंजाबच्या मुख्यमंत्र्याला विचारते का वो किसान दिल्ली के तरफ क्यू आ रहे, याच्या बापाची वय का दिल्ली. अबे दिल्ली आमची वय. भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेत पहिलंच वाक्य आहे, आम्ही भारताचे लोक, तुम्ही नौकर आहे साले हो. ठीक आहे, गेम कवा बी पलटून का दिलं. आणि ईव्हीएम वर इलेक्शन नसन घेत तर प्रत्येक पक्षाच्या आणि प्रत्येक कार्यकर्त्यानं का करा फॉर्म भरता साले जाय ना, 15,000 डिपॉझिट, मतदान आपल्या माणसाला द्यायचं, स्वतःचं मतदान स्वतःला नाही द्यायचं. फॉर्म भरा साल्याला 500, भरा फॉर्म 500, कोणाचे कॅन्सल करते पाहू. आणि 500 फॉर्म भरल्याच्या नंतर बॅलेट पेपरवर झक मारून इलेक्शन घ्या लागल. बिलकुल भरा ना फॉर्म 500, चांगल्या वकिलाकडून भरून घ्यायचा, चुकलं नाही पाहिजे. असे कसे ईव्हीएम नाही घेतलं, इलाज आहे ना आपल्यापाशी, सोल्युशन काढून आपण जाय ना. अरे देशासाठी 15,000 गेले का प्रॉब्लेम आहे. आज देश वाचला पाहिजे.
आता धाराशिवचे आमच्या वर्धेलेच जिल्हा परिषदचे शिव होते सचिन ओंबाशे, तिथं ग्रामपंचायतचे ठराव आले का प्रत्येक गावातून दोन उमेदवार उभे करू, उमेदवारांची संख्या 1000-1500 वर चालली, लगेच लेटर पाठवली इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाले, आता करायचं का, लोकांना फॉर्म जास्त भरले जमवायचं कसं, ठीक आहे जमवायचं कसं घे ना आता आण मशीला कुठून आणतात, जर ऐकत नाही तर ह्या गेम करायला लागेल आपल्याला, काही सुस्ती नाही करायची, फॉर्म भरायचा आल्या ठीक आहे आपणच भरायचे, आपल्या मतदान आपल्याच माणसाला द्यायचं, आपल्याच माणसानं फॉर्म भरायचं जाय ना तिकडं, मी मागं सांगितलं यायल असं करा, कारण एका एका ईव्हीएमच्या ठीक आहे त्या मशीनवर 16 बटणार आहे ते, आणि 24 ईव्हीएम एका जागी ठेवता येते, तेवढ्या बी नाही आहे, नाही आहे तेवढ्या बी यायच्यापाशी, मी सांगतो तुम्हाला गेलेला आहे, नरेंद्र मोदीवर उपाध आली होती मागच्या वेळेस, त्याच्या विरोधात टोटल 128 लोकांना फॉर्म भरला होता वाराणसी, माहित आहे का तुम्हाला, टोटल 128 लोकांनी फॉर्म भरला होता, त्याच्यात कोण फॉर्म भरला होता माहित आहे का, एक सैनिक होता त्याने एक व्हिडिओ व्हायरल केला होता का, हे असं ढलढल पाणी अशा जळलेल्या भाकरी भेटते आम्हाला म्हणून ढळढळ माहित आहे, त्यानं फॉर्म भरला आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानं मोदीच्या विरोधात फॉर्म भरला आणि 60 साधू लोकांनी फॉर्म भरला होता मोदीच्या विरोधात, साधून 60 साधू होते त्याच्यात, तर त्याच्यात काय झालं का काँग्रेसले माहीत पडलं का ह्या उभा राहणार आहेत, काँग्रेसने पाठिंबा दिला आणि समाजवादी पार्टीने त्याला पाठिंबा दिला आणि मग विजयाची कॅन्डिडेट विजयाची प्रोबॅबिलिटी वाढली ना, जशी वाढली तर का करायचं, फॉर्म कॅन्सल करायच्या टायमाले रात्रभर जागला कलेक्टर तिथचा आणि तवा नियम होता का 164 चारच ईव्हीएम ठेवता येत होत्या एका मशीनवर 16 बटना म्हणजे 16 उमेदवार 64 रातून फॉर्म कॅन्सल केले 68 लोकांचे आणि 60 लोक आणले ठीक आहे, काऊन ईव्हीएमवर मतदान झालं पाहिजे म्हणून, तर आपल्याला आता जाग राहा लागल आणि या देशासाठी आपली भक्कम टीम उभी करा लागल, हे एका माणसाचं काम नाही, अरे या देशात मिठावर टॅक्स लावला तर गांधीजीनं आंदोलन केलं होतं, आमच्या बापून 30 किलोच्या तुरीचा दाईचा कट्टा 30 किलोचा तांदळ्याचा कट्टा 5% GST लावला बापून, कोण घेते रे, माया बाप घेते, तुम्ही घेता, तुमच्या घरी निया ड्रामात भरून ठेवले आहे दोन कट्टे HMT चे ठेवले आहे का, हा तुमच्या बापानं ते ठीक आहे तुरीची दाई आणली आहे दोन कट्टे भरून आहे निया ड्रामात आणले आहे ना, याच्यावर आणले म्हणजे मध्यम वर्गीय जो माणूस आहे त्याच्यावर 5% GST अन्नधान्यावर आतापर्यंत नव्हता, बरं झालं व्यापारी हुशार आहे त्यानं 25 कट्टा केला, बापू खतरनाक आहे, तुम्हाला कुठं सोडून नाही राहिला, हे मी गाडी घेतली हे इनोवा, बहीण नाही असा टॅग घेते ना बहीण, गाडीची किंमत 19 लाख, गाडी 30 लाखाची झाली, 11 लाख टॅक्स, किती लाख, 11 लाख टॅक्स, बरं ते तर सोडा, नितीन गडकरी म्हणते का मला रोड बांधायला पैसे नाही लागत, काय भेट खूप पैसे लागत, प्रायव्हेट कंपन्या आणतात सिमेंटचे रोड बांधतात आणि टोल कोणाकडून वखरत, आमच्याकडून, मग ह्या टॅक्स काय चालू आहे, 15 वर्षाचा टॅक्स घेतला 11 लाख थुकायचा टॅक्स होय रोड टॅक्स, मग हे पैसे कायचे होय, ते बी टॅक्स, बरं त्याच्यानंतर पेट्रोल डिझेल भरतो त्याच्यावर 2 रुपये सेस आहे, अटल बिहारी वाजपेयी पासून आहे सेस म्हणजे जास्तीचा टॅक्स, जो माणूस पेट्रोल डिझेल भरून राहिला त्याच्यावर 2 रुपये जास्तीचे आकारून रेट आहे, डायरेक्ट वखरते, कवापासून चालू आहे 20 वर्ष झाली, अटल बिहारीनं पंतप्रधान ग्राम सडक योजनेसाठी आखला होता अजूनही चालूच आहे, हे गोरगरीबाले माहीत नाही ठीक आहे, हे वर्तक का पॉलिसी चालती यायची काही लेणं देणं नाही, परसेप्शन म्हणून चालू आहे आम्ही 400 येणार आणि आल्यावर त्यानं म्हणलं आहे मी भरमसाठ बदल करणार आहे ठीक आहे, देशात लोकशाही भविष्यात राहील, तुम्हाला माहित आहे जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायतचे इलेक्शन नाही झाले 2.5 वर्ष झाले माहित आहे का, काउंट नाही झाले माहित आहे, काउंट नाही झाले माहित आहे, तुमचा विचार नाही जात तिथपर्यंत मी सांगतो काउंट नाही झाले, तुम्हाला चेक करून राहिले ते, अरे तुम्हाला चेक करून राहिले का, इलेक्शन नाही घेतलं तर रोखायचा रोष आहे का, नाही रे कोणीच बोलत नाही चालू द्या, 24 इलेक्शन घेईन ना 29 म्हणून जान दो,
लेक्चर नाही देऊ, नाही इलेक्शन घेतलं तर का प्रॉब्लेम आहे? लोक बोलतच नाही, देश चालूनच राहिला, त्याच्या मतात चालून राहिला. तुम्हाला टेस्ट करते ते वारंवार इंजेक्शन देऊन. जमतेने भाऊ आपलं भजन, अडीच वर्ष झाले, अडीच वर्ष झाले इलेक्शन नाही, प्रशासक बसून आहे, तिचा प्रशासकीय अधिकारी कारभार पाहून राहिला. ठीक आहे, लोकनियुक्त मेंबर नाही आहे, लोकांनी निवडून दिलेले मेंबर आहे का महानगरपालिकेत? हे तुम्ही समजून घ्या का, ते तुम्हाला चेक करून राहिले आणि त्यानं पुन्हा चेक केलं तुम्हाला. हे वारंवार चेक करते, हे लय हुशार प्राणी आहे, हाय बिन शिकलेलं. ठीक आहे, पण हुशार एवढा आहे, त्याला दिमाग देणारे एवढे आहे, त्यानं तुम्हाला कोरोनाच चेक केलं का? हे बयाड आहे का? याले म्हणे लाईट बंद कर आणि दिवे लाव म्हणे. बयाड भोंग्यानं लावले दिवे, केले लाईट बंद, बंद लाईट बंद केले. काही काही लोकांनी माझ्या गावात मी एकटा होतो, लाईट बंद नाही दिले. मग लगेच त्यानं महिन्याभरात यायले म्हणे, आता प्रूव्ह करू म्हणे हे खरंच बयाड आहे का आणि आपल्या मनानं वागते का? तर त्यानं आपल्याला पुन्हा एक वेळा चेक केलं, त्याने म्हणे ताळ्या वाजवा. ठीक आहे, ताटो वाजवा, लोकांना कोपरं फुलले पनीर भिजवायचे बाजू बाजू. अरे सत्य परिस्थिती आहे ना, तुम्हाला चेक केलं, चेक माया मतानं किती लोक वागते, खरंच भयाड आहे का? कोरोना येत नाही म्हणे आणि दुसरी लाट कुठून आली मग? अरे आम्हाला गरज कायची आहे? आम्हाला चांगलं एज्युकेशन पाहिजे, आम्हाला चांगल्या आरोग्याच्या सुविधा पाहिजे, स्वच्छ पिण्याचं पाणी पाहिजे, चांगले रस्ते पाहिजे. ज्या आणि ज्या ह्या राज्यघटना म्हणते का, हे सरकार सरकारचं काम आहे आणि सरकार कोणावर थोपून राहिली? प्रायव्हेटवर. विकास झालेले द्या छाया भाड्यानं. अरे ओबीसीचे हॉस्टेल नव्हते, सरकारच्या उरार बसू बसू आणले. एका जिल्ह्यात दोन पाहिजे म्हणलं 72 हॉस्टेल द्या ओबीसीचे, एससी लिहाय एसटी लिहाय 52% समाज आहे म्हणलं आम्ही. उरार बसल्याशिवाय देत नाही, आता दिले, आता चालू होणार आहे ओबीसीच्या कोट्याचे. ओबीसी झोपला आहे जे आमचा, यायले हलू हलू जागा करायला लागते. अभे उठ, तुम्ही नड्डी पिचकून राहिला. तुमचं तरी बरं आहे, पोट्टे जागे आहे, लोक जागे आहे, गरम आहे. आमचे भलत्याच कामात गरम आहे. म्हणून कोणत्याही झेंडा, कोणत्याही पक्षाचा झेंडा घेऊन फिराच्या अगोदर एवढं लक्षात ठेवा का, माझा समाज माझा देश ह्या पहिला असला पाहिजे आणि त्याच्यावर जर अन्याय अत्याचार होत असेल तर आपण बोललो पाहिजे, नाही तर काही खरं नाही भाऊ या देशाचं. बस मनापुरतंच राहीन, आम्ही भारताचे लोक, भारत माझा देश आहे पण चालवणारे भलतेच राहील. ठीक आहे, आता 22 पक्षांनी मागणी केली का ईव्हीएम आणि ठीक आहे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट याच्यावरच्या चिठ्ठ्या क्रॉस व्हेरीफाय करा, तर सरळ म्हणते नाही करत. एवढी मजा किती मजा मोठी आहे. सुप्रीम कोर्टानं सांगितलं का इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा आयुक्त पहिले पंतप्रधान मुख्यमंत्री पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानं राष्ट्रपती नेमी, ते पद्धत बदलवा पण तिथं एक बॉडी बनवा, त्याच्यात चीफ जस्टिस ऑफ इंडिया राहील. ठीक आहे, म्हणजे सुप्रीम कोर्टाचा सरन्यायाधीश राहील, पंतप्रधान राहील ना विरोधी पक्षाचा नेता राहील. ह्या याले म्हणे हे व्यवस्था तोपर्यंत राहील म्हणे जोपर्यंत सरकार कायदा नाही करत. आलेल्या अधिवेशनातच बापून कायदा केला आणि कायद्यातून चीफ जस्टिसले बाहेर काढला. किती बदमाश आहे ह्या, म्हणजे ह्या सुप्रीम कोर्टाला बी ऐकून नाही राहिला. मी सांगून राहिलो ऐकून घ्या, भवितव्य खराब आहे. माया ऐकलं नाही तर माया काही बापाचं जाणार नाही, मी तर भांडणारच आहे, मी भांडणारच आहे. म्हणजे जेल झाली तरी मी जाईन भविष्यात, पण मी असाच राहीन कारण रक्त तसं आहे ना जी. ठीक आहे, कास्तकाराचं रक्त आहे, ज्याची जळते त्याला कळते. ठीक आहे, माझ्या घरी सिलेंडर 430 येत होतं, 1130 मध्ये 700 द्यावं लागते जास्त म्हणून मी बोंबळून राहिलो. ह्या बायकाला वरती तिकीट दिली, काही लेणं नाही देणं नाही. अर्धी तिकीट दिली, हे जसं काही भावाच्या घरी जाणार आहे का मग, आणि भाऊ जरी उभी तरी ठेवते का यायले. दिवाळीला पोतीला फेकून मारते 100 यायले सिलेंडर अर्ध्या किमतीचं पाहिजे, ते नाही दिलं बापून. म्हणून आपल्या मागण्या काय, आपल्याला पाहिजे का म्हणून येणाऱ्या इलेक्शनमध्ये. ठीक आहे, हेवे दावे विसरा. ठीक आहे, हे महाविकास आघाडीनं वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यायला पाहिजे, त्यांनाही आपले हेवे दावे जास्त ताना देत काम नाही आहे, सेटलमेंट करा.
ठीक आहे, जास्त दुरी ताणली तर तुटून जाईल, नुकसान दोघांचंही आहे, देश वाचला पाहिजे हे महत्त्वाचं आहे. मुली असं वाटते का यायनं सोबत घ्यावं त्याईले, काय चार पाच शिटा का असेल ते देऊन टाका, मोकळे करा, ठीक आहे, आणि लोकांना क्लिअरिफिकेशन देऊन द्या, आम्ही सोबत आहे. माझ्या मत असं आहे बा, तुमचं का तुम्हाला काय वाटते माहीत नाही मला, ठीक आहे, कारण आज एकजूट व्हायची वेळ आहे आणि एकजूट झालं पाहिजे, नाही तर उद्या भवितव्य कसं राहील, आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी देशाचं नुकसान होता कामा नये, नाही का, ठीक आहे, त्याही नाही ताणू नाही, याही नाही ताणू नाही, सेटलमेंट करा, मोकळे करून टाका, ठीक आहे. म्हणून भवितव्य उद्या तुमच्या हातात आहे, येणारं इलेक्शन आहे, ठीक आहे, तुमच्या हातात आहे, तुम्ही कोणाला निवडून द्यायचं, ठीक आहे, देश वाचला पाहिजे ना असं मला वारंवार वाचते, आणि या देशाची लोकशाही वाचली पाहिजे, आणि जो मीडिया इकल्या गेला आहे तो जागेवर येऊन सरकार बदलल्या ते बरोबर येते मग, ठीक आहे. म्हणून थोडंसं आता जागे व्हा, स्वतःची जबाबदारी पहा, आणि आपल्याला कॅडर बेस काम करायला लागेल, समता सैनिक दलासारखं जसं ते करते पाठीमागे, ठीक आहे, कारण त्याची आता गरज आहे. आणि मला इथं आमंत्रित केलं त्याच्याबद्दल, हे जे गाणं तयार केलं ज्याने गायलं लॉकस्टार राहुल साठे, प्रणय तर आपला नेहमीच आपल्या सोबतच राहते, प्रवीण सोनवणे आणि अयुब काय परिपकार, ठीक आहे, या सगळ्यांचे, आणि जे ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, मच्छिंद्र भाऊ सावळे आणि आमचे या मतदारसंघातून आमदारकीसाठी उभे राहतात, मागं थोडशाच मतानं पडले, आता पाहिजा बरोबर, ठीक आहे, ते बोललो मी त्याच्यासोबत, अगोदरच भेट झाली माझी, सांगत होते का सर असं असं झालं, किती 3000, ठीक आहे, आज माणूस आमदार असता तुमचे प्रश्न मांडले असते, नाही तर मग आहेच गोल गोल चोपडे करणारे. मला आमंत्रित केलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद, मी आवाज देतो दोन, आवाज आरपार गेला पाहिजे, जाईन जाईन का जाईन का, दोन्ही हात वरत करून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की, भारत माता की, धन्यवाद.